आज तुम्ही करमाळ तहसील येथे उपोषणाला बसलेला आहात, काय नेमके कारण काय? आम्ही गावामध्ये सामाजिक काम करतो. सामाजिक काम करताना आमच्या असं लक्षात आलं की गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. गावामध्ये काम न करता बिलं काढली जात आहेत. कशाची बिलं काढली? एक संडास बांधलं होतं गावामध्ये शाळेचं, त्या शाळेच्या संडासच्या दुरुस्तीचं अपूर्ण काम असताना पूर्ण कामाचं बिल त्यांनी काढलं होतं. विकृत दर्जाचे कामं केले, टेंडर न काढता गावामध्ये कामं करून कमी MB बिलं, कमी MB बिलं जास्त बिलं काढली जातात. जास्त MB करून आणखीन असे बरेचसे भ्रष्टाचार गावामध्ये चालू आहे. याविषयी तुम्ही कुठं निवेदन दिले आहेत? याविषयी आम्ही तहसील कार्यालय, BDO ऑफिस, CO, कलेक्टर साहेब यांना बऱ्याच महिन्यापासून निवेदन देत आहोत. मग जे आता तुम्ही सांगितलं निवेदन दिलं आहे त्याच्यावर काय या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय दखल घेतली नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी फक्त त्याची दखल घेतली तर पण प्रॅक्टिकली कुणीही काही दखल घेतली नाही. मग तुम्ही वरिष्ठ म्हणजे जिल्हा लेवलला मग काय याची कल्पना दिली? जिल्हा लेवलला कलेक्टर साहेबांबरोबर आमचं बोलणं झालं होतं. कलेक्टर साहेबांनी BDO साहेबांना पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहारातून खाली काही हालचाल झाली नाही. सकाळपासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात, का अधिकाऱ्यांनी काय बोलवलं का? बोलवलं होतं का तुम्हाला चर्चेसाठी? ठीक आहे, चर्चेसाठी ग्रामसेवक साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब आले होते, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही त्यांना नकार दिला आणि त्यांना तिकडे बोलवलं. आणि आमचे कुठले आणि गेले तर तिथं थोडी चर्चा झाली. त्यांनी लेखी देण्याचं आश्वासन दिलं आहे फक्त, आणखीन लेखी काही दिलेली नाही. लेखी कधी, आज, उद्या काय तसं काय? तसं काय बोललेलं नाही. बरं, तुमचं उपोषण सोडण्याचं काय विचार? जोपर्यंत आम्हाला लेखी निवेदन भेटत नाही, जे तुम्ही आता भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ग्रामपंचायतीवर, या आरोपांची चौकशी किती दिवसात व्हावी अशी तुमची मागणी? 31 तारखेपर्यंत जर नाही झाली तर पुढचं तुमचं काय, म्हणजे काय आंदोलनाचा टप्पा किंवा काय पुढचं काय असेल तुमचं? पुढचं त्यावेळेस आम्ही दोन तुमच्या आंदोलनामध्ये किती संघटनांचा सहभाग आहे? आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पक्ष असे बऱ्याच संघटना पाठिंबा दिला. आतापर्यंत तुमच्याकडे किती संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते येऊन भेट देऊन गेलेत, समर्थन देऊन गेलेले आहेत? मराठा सेवा संघ, बामशेत, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित. करमाळा तालुक्यातील प्रशासनाकडनं काय तुमच्या अपेक्षा काय आता सध्या तरी? करमाळा तालुक्यातील प्रशासनाकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी योग्य निर्णय आणि लवकर घ्यावं आणि आम्हाला न्याय मिळावा.